सोलापूरच्या करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाला राष्ट्रवादीच जबाबदार आहे असा आरोप करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत त्यामुळे सोलापुरातला राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय अकलूतचे खासदार मोहिते पाटील आणि म्हाड्याचे आमदार बबनराव शिंदेमुळे करमाळ्यात राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला दोघांनीही आपलं वर्चस्व राहावं यासाठी प्रयत्न केले त्यामुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेत राजीनामे दिले नेते असतील किंवा अकलूच्चे नेते असतील ह्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या करमाळ्याच्या राष्ट्रवादीची या ठिकाणी गच्छी केली जात आहे तर आमचं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की वरिष्ठांनी या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजेत आणि वारंवार ह्या गोष्टी सांगून जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आज आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी करमाळ्याच्या माझे आमदार आदरणीय श्यामलताईम मामी या ठिकाणी त्यांच्याकडे हे राजीनामे दिलेले आहेत जर आम्हाला एक महिन्या पंधरा दिवसात जर वरिष्ठांनी ह्या सगळ्या गोष्टीची जर चौकशी करून आम्हाला जर न्याय नाही दिला तर आम्ही आमच्या नेत्यांना या ठिकाणी पक्ष सोडण्यासाठी भाग पाडणार आहोत सेनेच्या आमदाराची युती करायची मानसिकता नसतानाही अकलूचकरांनी ती मानसिकता तयार केली त्यांना दमदाटी करून माना किंवा कुठल्या पद्धतीने माना त्यावेळेस त्यांनी त्या युती करण्यास भाग पाडलं माडा तालुक्यात त्यांच्या भावाला इकडे ढकलून आघाडी तयार करायला सांगितली त्याच्यात स्वाभिमानी रासप परत पर भाजप परत आर पी आय यांची सगळ्याची युती करून तर तिसरी आघाडी तयार करायला सांगितली हे कुणी केलं राष्ट्रवादीच्या माणसांनी युती कुणी घडून आणली राष्ट्रवादीच्या माणसांनी आणि पराभव पराभव ही झाला हा राष्ट्रवादीचा झाला शिवसेना आणि काँग्रेसची युती हे अकलूसकरांच्या माध्यमातून घडवली गेली ही गोष्ट खरी आहे वरिष्ठांकडून करमाळा तालुक्यात हस्तक्षेप होतो ही हीही गोष्ट खरी आहे पण आम्ही ते आदरणीय पवारसाहेबांच्या कानावर घालू पवारसाहेबांकडून याच्यावर तोडगा का काढण्याचा प्रयत्न करू आणि कार्यकर्त्यांचा जो संताप आहे तोही त्यांच्या कानावर घालून